सविस्तर बातम्या पण आता बघूयात. दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीच्या गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे. शरद पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्ते जमलेले पाहायला मिळतात. तर अजित पवार आज गोविंद बागेमध्ये जाणार की नाही याची सध्या उत्सुकता पाहायला मिळते, कारण दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र यायचं. मात्र आता अजित पवार आज गोविंद बागेत जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. दरम्यान गोविंद बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होते. प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. प्रदीप, गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची सध्या गर्दी पाहायला मिळते, मात्र अजित पवार इथे आज येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. काय अधिकचे अपडेट्स? सुमित, सध्या कार्यकर्ते जे आहेत ते गोविंद बागेमध्ये यायला सुरुवात झाली. आपण पाहतो की कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत आणि शरद पवार उपस्थित राहून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या स्वीकारत आहेत. सध्या पवारांनी आपण पाहतोय की शुभेच्छा स्वीकाराला सुरुवात केलेली आहे. मात्र दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शरद पवारांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीमध्ये येत असतात आणि आपण पाहतोय की सकाळीच ही मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला बारामतीमध्ये झालेलं पाहायला मिळते. स्वतः शरद पवार हे उपस्थित राहून या आता शुभेच्छा स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोविंद बागेमध्ये यंदाचा दिवाळी पाडवा जो आहे तो साजरा होतोय आणि गोविंद बागेमध्ये ही सगळी व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली. आपण समोर पाहतोय की स्टेज बनवण्यात आलेला आहे आणि सुद्धा शरद पवार हे उपस्थित राहून या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारताना पाहायला मिळत आहेत. पवार कुटुंबाची एक परंपरा असते ते म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं राज्यभरातले कार्यकर्ते जे आहेत ते पवारांना दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं भेटतात आणि पवारसुद्धा जे आहेत ते स्वतः उपस्थित राहून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. सध्या आपण पाहतोय पवारांनी या ठिकाणी स्टेजवरती शुभेच्छा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. 2 वर्ष कोरोनामुळे हा कार्यक्रम जो आहे तो सभागृहामध्ये पाहायला मिळाला, मात्र यंदा गोविंद बागेमध्ये परंपरेप्रमाणे त्यांचा दिवाळी पाडवा जो आहे तो गोविंद बागेमध्ये साजरा होत असतो. मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम जो आहे तो सभागृहामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला, मात्र यंदा गोविंद बागेमध्येच ही सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय की सध्या शरद पवार हे व्यासपीठावरती उपस्थित राहून सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोविंद बागेमध्ये हा कार्यक्रम होतोय त्याच्यामुळे अजित पवार गोविंद बागेमध्ये येऊन शरद पवारांना शुभेच्छा देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण पाहतोय की सकाळपासूनच सगळे कार्यकर्ते पवारांच्या भेटीसाठी बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं हे सगळे कार्यकर्ते आपल्याला सकाळी पवारांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात आणि यंदाचा दिवाळी पाडवा जो आहे तो आपल्याला बारामतीतल्या गोविंद बागेमध्ये साजरा होताना पाहायला मिळतोय. बरोबर. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अजित पवार गटाचे आमदार हे देखील आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत की नाही, या संदर्भातलं काही नियोजन आहे का? सुमित, आपल्याला आधी माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुट्याआधी राज्यातले सगळे आमदार खासदार जे आहेत ते पवारांच्या भेटीसाठी येत होते. मात्र यंदा अजित पवार गटासोबत गेलेले 40 आमदार शरद पवारांच्या भेटीला येतील का यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे, कारण ते येणार नसल्याची माहिती सध्या तरी आपल्याला तुर्तास मिळते. मात्र शरद पवारांसोबत असलेले आमदार असतील किंवा पवारांवरती प्रेम करणारे हे कार्यकर्ते जे आहेत ते मात्र सकाळपासूनच गोविंद बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पवारांसोबत गेलेले आमदार हे उपस्थित राहून शरद पवारांना शुभेच्छा देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. कार्यकर्ते सकाळपासून येत आहेत, पवारांना भेटतायत आणि या ठिकाणी पवार सुद्धा आपण पाहतोय की शुभेच्छांचा स्वीकार करतात. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत ते उपस्थित राहून पवारांना शुभेच्छा देतात काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी पवारांनी आता भेटायला सुरुवात केलेली आहे. मोठी गर्दी आपल्याला गोविंद बागेमध्ये पाहायला मिळते आणि परंपरेप्रमाणे हा दिवाळी पाडवा जो आहे तो गोविंद बागेमध्ये साजरा होताना पाहायला मिळतोय. सुमित, परंपरेप्रमाणे आपण बघतोय सध्या दिवाळी पाडवा साजरा होतोय, मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत, मात्र अजित पवार आणि आमदार येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.